नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318,47,00,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504,66,00,000 रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52,82,00,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांच्यासाठी 5,469 कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561,64,00,000 रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे 9,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. मे 2024 पर्यंत या पद्धतीने 11,85,000 लाभार्थींना 113,36,00,000 रुपये अदा करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्यासाठी खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलेलं आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी 2024-25 341 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळं झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरप्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, परंतु 3 दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळं नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं. आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 151,66,00,000 रुपये अनुदान देण्यात आलं आहे. कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 6,10,000 उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शासकीय
नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवउद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयेप्रमाणे 223,83,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी 175 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20,00,000 रुपयावरून 25,00,000 रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5,00,000 रुपयावरून 7,50,000 रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,00,000 रुपयावरून 5,00,000 रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करण्यात करतोय. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत. विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे. जयंत पाटील साहेब, 108 प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढं जायचंच नाही. ते येत्या 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातून 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे. येत्या 3 वर्षात त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. अध्यक्ष महोदय, विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं 15,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे. ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो. उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना होणार आहे. स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये जनाई, शिरसाई, पुरंदर
या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे. या योजनांच्यासाठी 4,200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून 62.57 TMC पाणी वळवण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील 1,338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. लोकसहभागाच्या आत्तापर्यंत 83,39,89,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे. अध्यक्ष महोदय तूफानो मे संभलना जानते है अंधेरों को बदलना जानते है चिरागों का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में जलना जानते हैं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळं 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल. भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम कुशल आहे विकसित भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत. त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयेप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. जागतिक बँक सहाय्यत 2,307 कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल ITI जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबई पुणे
नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.